मातोश्रीवरती आले होते आणि फार भयानक परिस्थिती आहे त्यांची. कोणी त्यांना विचारत नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीये. पीक विमा घोटाळा हा तर एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती सविस्तर मी कधीतरी बोलेनच. मात्र ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि एकमेव अधिवेशन जे नागपूरला झालं होतं त्या जवळपास पहिल्याच पूर्ण अधिवेशन तेच पहिलं झालं होतं आणि एकच झालं होतं तेव्हा नागपूरचं. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं, त्यांना कर्जमुक्त केलं होतं आणि ते केलं होतं. त्यानंतर मात्र ज्या ज्या नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याही वेळेला आम्ही मदत केली होती, अगदी एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषा पलीकडे जाऊन मदत केली होती. म्हणून शेतकरी हा त्या संकटात सुद्धा तग धरून होता. एवढंच नव्हे तर कोरोना काळच्या संकटात आपली अर्थव्यवस्था जी ताजली होती ती या शेतकऱ्यांनी ताजून धरली होती. आता मात्र संकटामागून संकट येत आहे. या सरकारचा उल्लेख मी दुष्काळात 13 महिना आधी असा केलेलाच आहे. कर्ज डोक्यावरती वाढते, बँकांचे तगारे मागे लागलेले आहेत, विमा कंपन्यांची दारे फोटावली तरी उघडली जात नाहीयेत, फोन उचलले जात नाहीत. म्हणून एकतर आता ही सगळी थोतांड नाटकं बंद करा आणि जशी आम्ही कर्जमुक्ती केली होती तशी सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा लवकरात लवकर करा, कारण निवडणुका तोंडावती आहेत. घोषणा करून एक भूलभुलैया करू नका, कारण गॅसचे भाव जसे निवडणुकीच्या आधी कमी केले होते आणि निवडणुकीचं मतदान झाल्याबरोबर ते वाढवले होते. अवकाळीचा फटका आहे, त्याच्यात पंचनामे सुरू झाले असं मला काही दिसत नाही कुठे. म्हणून मी सर्व शिवसैनिका आणि जिल्हा प्रमुखांना सूचना दिलेल्याच आहेत. त्याच्याप्रमाणे काल नाशिकमध्ये फार छान मोठा मोर्चा जाब विचारण्यासाठी पार पडलाय. मी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या जिल्हा प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सांगतोय, जिथे जिथे शेतकरी संकटात आहे तिथे त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयावरची मोर्चानी जा आणि जा विचारा की तुम्ही पंचनामे कधी करणार आहात, विमा कंपन्यांना विचारा तुम्ही आमची नुकसान भरपाई कधी देणार आहात, सरकारला विचारा तुम्ही कर्जमुक्ती करणार आहात की नाही. हे सगळे प्रश्न आता ऐरणीवरती घेऊन ते मांडावेच लागतील आणि सोडवावे लागतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.